नमस्ते, मी देविका. आय एम सायकॉलॉजिस्ट अट आनंदा. आणि आज आपण संवाद साधतोय मिसेस निकिता देशपांडे यांच्याशी. सो मी थोडं त्यांच्याबद्दल सांगते. त्या सोशल वर्कर आहे, कॉर्पोरेट ट्रेनर आहे आणि सध्या त्या सुमंत्रा काउन्सिलिंग सेंटरच्या सेक्रेटरी पण आहेत आणि प्रोजेक्ट कॉर्डिनेटर पण आहेत. सो वेलकम. आपण आपली मुलाखत पुढे घेऊया. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण सध्या टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल खूप ऐकतो, तर हाऊ टू डील विथ इट? टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजेच निगेटिव्ह रिलेशनशिप, आणि ती कुठलीही असू शकते. ती बायोलॉजिकलही असू शकते, सोशल असू शकते किंवा व्यावसायिक, कुठलीही रिलेशनशिप असू शकते ज्याच्यात एखाद्या व्यक्तीला राहायचं नाहीये किंवा त्याची इच्छा नाहीये, त्याला त्याची ग्रोथ होत नाहीये, त्याची कुठलीही डेव्हलपमेंट होत नाहीये, पण त्याला राहणं भाग आहे, म्हणजे त्याला आपण टॉक्सिक रिलेशनशिप असं म्हणतो. आणि ती कुठलीही असते, जसं मी म्हंटल आई मुलाचं रिलेशन सुद्धा टॉक्सिक असू शकतं, वडील मुलाचं रिलेशन सुद्धा टॉक्सिक असू शकतं, भाऊ भावंडांचं, भाऊ बहिणीचं सुद्धा असू शकतं, त्याचबरोबर ऑफिसमध्ये काम करताना किंवा नवरा बायकोचं. ह्या सगळ्या रिलेशनशिप चा विचार केला तर कुठेतरी एका स्टेजला व्यक्तीला असं वाटू शकतं की अरे मला ह्या नात्यातून काहीच मिळत नाहीये आणि माझी ग्रोथ होत नाहीये आणि मला इथून आता बाहेर पडायचंय, मी खूपच अडकलोय, मानसिकरित्या असेल भावनिकरित्या असेल, तर मला आता इथून बाहेर पडायचं, तर काय करता येईल? असा जेव्हा विचार सुरू होतो त्या सगळ्या नातेसंबंधांना टॉक्सिक रिलेशनशिप असं म्हणतात. तर आता ह्यातून बाहेर पडायला काय करता करायचं असं म्हणालीस तू, तर सगळ्यात आधी म्हणजे प्रत्येक व्यक्तीने हा विचार केला पाहिजे की एखाद्या नात्याबद्दल आपण खूप जास्त विचार करतोय का, किंवा त्याचं आपल्याला बॉदरेशन येतंय का, आणि आपल्याला असं त्याच्यातून काहीच मिळत नाहीये किंवा मला ह्यातून बाहेर पडायचंय असं फिलिंग येत आहे का, हे स्वतःच स्वतः आधी पडताळून बघितलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तुम्हाला त्याचं उत्तर हो असं मिळेल त्यावेळेस मग त्यावर विचार करायला सुरुवात केला पाहिजे. आणि मग काय काय मार्ग असू शकतात, तर तुम्ही समुपदेशकाची मदत घेऊ शकता, म्हणजे एखाद्या काउन्सिलरला भेटू शकता. आपल्याकडे पटकन समुपदेशकाकडे जात नाही, तर तुम्ही काउन्सिलरला भेटण्या अगोदर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी, मैत्रीण असू देत, तुम्हाला ज्याच्याजवळ बोलायला कम्फर्टेबल वाटतं, मोकळं वाटतं, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. आणि ते केल्यानंतर एकदा, बऱ्याचदा असं होतं की ते बोलल्यानंतरच आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. आणि तुम्ही तुमचं तुम्हाला एकदा जाणवलं मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला उपाय काय आहेत याची एकतर स्वतःला उत्तरं मिळतात, किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या थेरपीज सुद्धा ट्राय करू शकता. अगदी साधं सोपं म्हणजे मेडिटेशन, 10 मिनिटं शांत बसणं, हेही त्याच्यावर खूप चांगला इलाज आहे. जे आपण सतत ओव्हर थिंक करतोय किंवा आपल्याला डिप्रेस्ड वाटतंय, एखाद्या आपण ब्लॅक होलमध्ये जातोय की काय, आणि बऱ्याचदा टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असं होतं की व्यक्तीला वाटतं की मी याच्यातून बाहेरच येऊ शकणार अजिबात, तर असं काही नाहीये. कुठलीही रिलेशनशिप असू देत, स्वतःच स्वतः आपण ठरवलं तर आपण नक्कीच त्यातून बाहेर पडू शकतो, फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे. सो म्हणजे त्याच्यात असलेली डिपेंडन्सी, बाहेर पडता येते डिपेंडन्सी आणि असोसिएशन, एकदा स्वतःला त्याचा अवेअरनेस येणं, येस, आणि ते पडताळून बघणं. आणि हे खरंच कोणीही करू शकतो, म्हणजे एकदा तुम्ही तुमचं ठरवलं की नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडू शकता. डेफिनेटली आपले जे प्रेक्षक हे बघतात त्यांना नक्की इकडं टॉक्सिक रिलेशनशिप आहे हे आयडेंटिफाय करायला वेळ लागतो, मग डिपेंडन्सीचं असोसिएशन मग त्यातनं बाहेर येणं डेफिनेटली ह्याचे हेल्प होईल. करेक्ट. आणि प्रत्येक वेळेस असं वाटत राहतं की मी कुठेतरी सप्रेस होतोय, म्हणजे आपण जर उत्तरांड म्हणजे पॉवर सॉरी पॉवर रिलेशन्स आपण बघितल्या, तर टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या व्यक्तीला असं वाटत राहतं की मी सतत दबावाखाली आहे, मी कुठेतरी सप्रेस होतोय, आणि ह्या सप्रेशनचा जो परिणाम आहे तो मग हळूहळू डिप्रेशन, अँझायटी, फ्रस्ट्रेशन आणि मेंटल डिसऑर्डर, म्हणजे अशी ती जर्नी सगळी वरवर जात जाते. सो बेसिकली तुम्हाला एकदा असं वाटायला लागलं की हे नकोय मला, तर ते तुमचं तुम्हाला कळून ठीक आहे ते थांबवता आलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार होऊन त्यातून पॉझिटिव्हली बाहेर पडता आलं पाहिजे. आणि हे कुठल्याही नात्यासंबंधाच्या बाबतीत होऊ शकतं. टॉक्सिक रिलेशनशिप युजली रोमॅन्टिक रिलेशनशिप बद्दल बोलतात, पण तुम्ही आता मेन्शन केल्यामुळे अजून आपण अँझायटी आणि डिप्रेशन बद्दल आता बोललो की ह्याचं एक रिफ्लेक्शन तिथे पण असू शकतं तशा पद्धतीने.
तर अँग्झायटी आणि डिप्रेशन ला कसं डील करायचं त्याच्याशी, तर त्याच्यावर थोडं. ऍक्च्युली लोकांना कळतच नाही की मी आता डिप्रेशन कडे जातोय, किंवा जसं मी म्हटलं की अँग्झायटी डिप्रेशन हा त्या त्या प्रवासाचा एक भाग आहे. तर जर तुम्हाला असं वाटलं की मला आता छान नाही वाटत आहे किंवा आय एम नॉट फिलिंग वेल, तर तुमचं तुम्हाला हे समजलं पाहिजे. आणि जर ते समजत नसेल तर डेफिनेटली तुम्ही कोणाची तरी मदत घ्या. बेसिकली तुम्हाला स्वतःला सेंटरमध्ये ठेवता आलं पाहिजे आणि मग त्याच्या बाजूनी म्हणजे त्याच्यानंतर इतर. युजुअली आपण असं करतो की आपण इतरांचा विचार आधी करतो आणि नंतर स्वतःचा विचार करतो, आणि तिथे खरं तर गणित चुकतं. तर स्वतःचा विचार व्यक्तींनी आधी केला आणि नंतर बाकीची सगळी गणितं बसवली तर गोष्टी सोप्या जातात. आणि मग ह्या अँझायटी डिप्रेशन या गोष्टींचे तू सुद्धा डील करणं, त्या हँडल करणं हे सुकर होतं. म्हणजे प्रत्येकालाच ते हाताळता येतं असं नाही, पण तुम्ही मदत घेतली तरी त्याच्यात काही चुकीचं नाही. आपल्याकडे लोक मदत घ्यायलाच नको म्हणतात, आणि एस्पेशली स्त्रिया. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी मला मदत करते म्हणजे मी त्याचे उपकार घेतोय का काय, आणि मला ते घ्यायचे नसतं. तर असं काही नाहीये, प्रत्येकाला मदतीची गरज असते आणि एकमेकांच्या साथीनेच आपण पुढे जाऊ शकतो. सो तुम्हाला कुठल्याही गोष्टीतून बाहेर पडायचंय, अडचण आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर उपाय करणं आणि त्यासाठी कोणाची तरी मदत घेणं यात काहीही गैर नाहीये. हा अवेअरनेस एका बाजूने, पण अवेअरनेस पण आहे लोकांना हे लक्षात येत आहे की अँग्झायटी डिप्रेशन नुसतं वाचून आणि त्याबद्दल जस्ट आहे हे म्हणून उपयोग नाही, त्याचं समुपदेशन किंवा प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे. बरोबर. आणि त्याचा काळही असतो, म्हणजे बऱ्याच वेळा जर आपल्याला नैराश्य किंवा डिप्रेस्ड वाटत राहिलं, काहीच करावंसं न वाटणं, आणि हे खूप काळ जर चालू राहिलं तर आपण त्याच्याच गर्तेत जात जातो. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की ते ब्लॅक होल एक प्रकारचं, ते तुम्हाला अजून खेचून घेतं. तर तुमच्या तुम्हाला ते समजणं किंवा त्यासाठी कोणाची तरी हेल्प घेणं हे फार महत्वाचं आहे. जसं अँझायटी डिप्रेशन बद्दल बोलतोय, अजून एक टॉपिक त्याच्या मागोमाग आलेला आहे आता, आणि एस्पेशली कोविड नंतर, की ग्रीफ हा प्रकार खूप आहे. मग जवळचा एखादा व्यक्ती गेला म्हणून, काहीतरी लॉस झाला म्हणून, पण ग्रीफ हे फिलिंग खूप डीपर असतं. तर त्यावर कसं कशा डील करायचं? तसं बघायला गेलं तर आनंद आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यात ह्या दोन्हींना सामोरं जावं लागतं. जवळच्या व्यक्तीचा लॉस असू देत किंवा एखादी कुठलीही दुःखद घटना हाताळणं असू देत, हे सगळ्यांसाठीच फार अवघड आहे. पण जेव्हा आपण ह्या दुःखातून जात असतो, कळत न कळत आपण आपलंच दुःख खूप मोठं करतो, आणि आपल्याला असं वाटतं की कोणी समजू शकणार नाहीये मी काय कशातून जातोय किंवा मी कशातून जातीये. पण जर आपण इतर व्यक्तींकडे बघितलं, उदाहरणार्थ एनजीओज आहेत, वृद्धाश्रम आहे, अनाथ मुलं आहेत, वेश्यावस्थेत वेश्यांची मुलं आहेत, त्यांचा सांभाळ करणाऱ्या काही संस्था आहेत, तिकडे जर जाऊन आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं दुःख ह्यासमोर काहीच नाहीये. बऱ्याचदा आपण आपलंच दुःख कुरवाळत बसतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला खूप मोठं वाटायला लागतं. पण जेव्हा आपण इतरांचे दुःख बघतो तेव्हा आपोआप ते आपलं दुःख आपल्याला कमी वाटतं, लहान वाटतं, आणि आपल्याला आपल्या दुःखातून वर यायला त्याची फार मदत होते. सो हा एक त्याच्यातला भाग आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं की एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे, तर तुम्ही दुःखातच राहायचं का आनंदाचा सुद्धा शोध घ्यायचा हेही तितकंच महत्वाचं आहे. मग तुम्ही ते दुसऱ्यातही आनंद शोधू शकता आणि स्वतःचा आनंद कशात आहे हेही मिळवू शकता. तू मगाशी जसं म्हटलीस की कोविडमुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना खूप गमावलंय, आणि हे बऱ्याच लोकांनी केलंय, म्हणजे ह्याच्यातून खूप लोक गेलेत. पण ज्यांनी गमावलं त्यातले खूप लोक वेगळ्या पद्धतीने चांगल्या आणि उठून पण आले, जसं फिनिक्स पक्षी राखेतून आकार घेतो त्या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी त्यातून सुद्धा अंकुर फुलवले, तर आपण त्यांनाही जॉईन होऊ शकतो. सो आपलंच दुःख आपणच मोठं करतो आणि ते कमी करण्याचं किंवा ते हील करण्याची ताकद सुद्धा आपल्याकडेच असते. तो विश्वास पाहिजे फक्त स्वतःवर, ती थोडी इन्साइट आणि स्वतःबद्दलची माहिती अवेअरनेस. मग आज आपला टॉपिक करेक्ट, डेफिनेटली आता एस्पेशली हा व्हिडिओ जास्त लोक रिलेट करू शकतील असं मला वाटतंय. तुमचं एरिया ऑफ एक्सपर्टीज जे आहे किंवा डेव्हलपमेंट बद्दल आपण जेव्हा बोलतो, बरेचदा आपण आता मी सेक्शुअल अब्युज या विषयावर येते,
चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हा पण एक गोष्ट आहे. मोठी लोक बोलू शकतात, लहान मुलांना बोलता येत नाही, तर ते आयडेंटिफाय कसं करायचं चाइल्ड सेक्शुअल? सेक्शुअल अब्यूज कुठलाही असू देत, मग तो चाइल्ड सेक्शुअल अब्यूज असू देत, सेक्शुअल हरासमेंट ऍट वर्क प्लेस असू देत, वुमेन हरासमेंट असू देत, हा दोन डेफिनेट टाइप्स आहेत त्याचे. एक फिजिकल आहे, दुसरा वर्बल आहे किंवा मेंटल हरासमेंट त्याला म्हणता येईल. तर फिजिकल हरासमेंट मध्ये एस्पेशली चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मध्ये जेव्हा मूल त्या अब्यूज मधून जात असतं तेव्हा ते अचानक बदलतं. म्हणजे हे सगळे साइन्स आहेत जे आता मी सांगते ते, की एखादं खेळपर मूल असेल, हसरं मूल असेल, तर ते एकदम स्वतःच्या शेलमध्ये जातं, ते त्याचं बोलणं बंद होतं, आई वडिलांच्या सुद्धा स्पर्शाला ते नको म्हणतं, त्याचे जे प्रायव्हेट पार्ट्स असतात तिथे बऱ्याचदा त्याला खाज येणं किंवा तिथे लाली येणं, तिथे कुठली रॅश येणं, आणि लोकांसमोर चड्डी बदलायची नाही किंवा सू करायची नाही, या गोष्टी ते अवॉइड करतं. म्हणजे अगदी आई वडिलांसमोर सुद्धा एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे ते जाणं अवॉइड करतं. सो हे सगळे सिम्पटम्स आहेत की जे पालकांनी डोळसपणे बघणं फार गरजेचं आहे. तुमच्या मुलात जर कुठलाही म्हणजे नैसर्गिक त्याचं जे वागणं आहे त्यात जर काही बदल होत असेल आणि तो एका 2-3 दिवसाच्या वर जर तो टिकला की तो कुठेतरी एस्पेशली कुठेतरी बागेत जायला किंवा क्लासमध्ये जायला, हॉबी क्लासमध्ये जायला किंवा शेजारच्यांकडे जायला नको म्हणत असेल तर मात्र हे खूप अलार्मिंग आहे आणि तिथे त्या पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तू मग असं म्हटलीस तर अगदी खरं आहे, मुलांना बोलता येत नाही कारण त्यांनाच कळत नसतं की आपल्यासोबत नक्की होतंय काय, आणि हे फक्त ते त्यांच्या जे जवळचे आहेत आणि ते जवळचे बऱ्याचदा फक्त आई वडीलच नाही आजी आजोबा सुद्धा असतात, तर त्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्याशी गोष्टी रूपातून किंवा एखादं खेळणं आहे त्या खेळण्याला ना तुझ्यासारखंच त्रास होत होता, त्याच्यासारखी स्टोरी सांगून ते त्याच्याकडून हळूहळू काढून घेऊ शकतात. आणि ह्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर प्रायव्हेट पार्ट्स मध्ये इचिनेस, ड्रायनेस, रॅश अशी जर गोष्ट दिसली तर मात्र पेडियाट्रिशियनकडे घेऊन जाणं एसेन्शियल आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या पालकांनी डोळसपणे लक्ष ठेवणं मुलांकडे फार गरजेचं आहे. आत्ता आणि होतं असं की दोन्ही आई वडील काम करत असतात, फक्त खाण्याच्या टेबलवर झोपण्यापुरतेच एकत्र असतात, त्यामुळे मुलांशी संवाद त्यांचा कुठेतरी कमी झालेला आहे. पण जर अशा पद्धतीचे बिहेव्हिअरल चेंज दिसून आले तर मात्र पालकांनी ह्यावर ह्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. सो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, शेअरिंग आणि मुलांसाठी ती सेफ स्पेस क्रिएट करणं आय थिंक इज इम्पॉर्टंट. हो, पण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप चांगली स्पेस क्रिएट करतो पण घरातलीच लोक असतात, खूप जवळचे असतात, तेच चाइल्ड सेक्शुअल अब्यूज करणारे आयडेंटिफाय होतात नंतर. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा काय हे खरं म्हणजे हे बालकांच्या किंवा जवळच्यांच्या हातात नाहीये, पण ते आपल्या मुलाच्या रिॲक्शन वरून मात्र आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठीचे हे सगळे जी लक्षणं आहेत जी सगळ्या पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डेफिनेटली त्याचा नक्कीच उपयोग होईल कारण की इन्साइट म्हणतो आपण तशी आलेली आहे. सो PTSD बद्दल आपण बोलतो, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, तर ते आणि चाइल्ड सेक्शुअल अब्यूज ह्याचा कसा संबंध आहे? त्याचा खूपच जवळचा संबंध आहे कारण लहान मुलांच्या मनावरचे जे हे स्कार आहेत किंवा हे जे ओरखडे, मराठीतला ओरखडा हा शब्द फार चांगला आहे, जेव्हा त्यांच्या मनावर हे ओरखडे पडतात तेव्हा त्याचा परिणाम पूर्ण आयुष्यभर राहतो. आणि तो प्रत्येकच गोष्टीत, म्हणजे अगदी नवीन माणसाशी बोलण्यापासून किंवा एखाद्या नवीन ठिकाणी जाण्यापासून, बोलण्यापासून, स्वतःला प्रेझेंट करण्यापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी तो हॅम्पर करत जातो. आणि पिक्चर बघितला असेल हायवे, तर त्याच्यात जसं दाखवलंय की त्यांना दोघांनाही लहानपणी ते एक्सप्रेस करता येत नाही, त्यांना कोणी समजून घेत नाही, पण कुठे ना कुठेतरी मोठेपणी त्याचे रेपरकशन्स आपल्याला दिसतातच. आपल्याकडे रेशो असं सांगतो की जवळजवळ 10-15% मुलं ही चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मधून जातात, तर विचार करू शकतो की पुढे जाऊन त्यांचं काय होत असेल. बेसिकली ह्याच बाबतीत पालकांनी मुलांशी बोलणं की तुझ्या जर प्रायव्हेट पार्ट्सना कोणी हात लावत असेल, तुला जर कोणी तुला नको असणारा स्पर्श जर करत असेल तर जोरात नाही म्हण,
जोरात ओरड आणि तिथे जवळ कोणी असेल त्याच्याकडे जा, जेणेकरून त्या सिच्युएशन मधून त्याला सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल. आणि हे सगळं त्यांच्याशी मुलांशी संवादाच्या माध्यमातून बोलणं फार महत्वाचं आहे. तू जसं म्हणालीस तसं की पीटीएसडी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ह्याचाच परिणाम बऱ्याचदा लोक म्हणजे ज्यांच्यात कमी आत्मविश्वास आहे किंवा जे स्वतःला चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करणं किंवा स्वतःची सेल्फ इमेज त्यांची सतत हॅम्पर होत असते ते पुढे येऊच शकत नाही. तो जो बुजरेपण आहे तो आयुष्यभर त्यांच्यात राहतो. आणि विचार कर की अशा एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यूला जायचंय किंवा अशा एखाद्या व्यक्तीला लग्नासाठी म्हणून स्वतःला तयार करायचंय तर तो होऊ शकेल का? सो ह्या ज्या सगळ्या रूट कॉजल गोष्टी आहेत ह्या डील होणं फार महत्वाचं आहे. सो सो लाईफ लॉंग म्हणजे कधीतरी एखादा प्रसंग घडतो घटना घडते ते लाईफ लॉंग त्या माणसाचं सेल्फ कॉन्फिडन्स वरच अधिक गदायले असं म्हणू शकतो. म्हणजे पुढे लाईफ मध्ये सगळीकडे त्याला म्हणूनच पालकांची भूमिका ह्या खूप महत्वाची आहे. सो गुड टच बॅड टच मला वाटतं ते पण एक जे ट्रेनिंग आपण म्हणतो मुलांना देणं दॅट इज ऑल्सो व्हेरी येस. आणि पालकांना फार प्रश्न पडलेले असतात की हे कधी सांगायचं मुलांना की त्यांना काय कळणार आहे. तर असं नाहीये म्हणजे 4 वर्षाचं मूल जरी असेल की जे बोलतंय ज्याला त्याचं त्याचं कळतंय की मी कुठल्या रंगाचा शर्ट घालायचा आहे कुठल्या रंगा आज कुठला फ्रॉक घालायचा आहे म्हणजे त्याच्यात तो चॉईस करू शकतो ना ती चॉईस करू शकते. ह्या मुलांशी हा संवाद साधणं फार गरजेचं आहे आणि तो कशा पद्धतीनं साधू शकतो हे मात्र त्यांनी एक्सपर्ट कडून जाणून घ्यावं. तुम्ही जे आता जे सांगितलं ते असं एकदम एनलाइटनमेंटही झाली आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचला तर त्यांना समजेल आहे ह्याच्या सो दिस इज द एंड ऑफ आवर इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच फॉर गिविंग युअर टाइम. थँक्यू सो मच देविका. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू.